महाजनादेश यात्रेनिमित्त शेतकऱ्यांच्या मुस्कटदाबीला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करणे यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आक्रोश मोर्चा महाजनादेश यात्रेदरम्यान फडणवीस सरकारने दडपशाही केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. क्रांती चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी विद्यार्थी तसेच महिलांची उपस्थिती होती. महाजनादेश यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महिला कार्यकर्त्या पूजा मोरे हिला दडपशाहीला सामोरे जावे लागले होते. या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठवलाय. फडणवीस सरकार दडपशाही करून विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप पूजा मोरे हिने केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने द्यावेत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा मागील वर्षातील राहिलेले खरीप आणि रब्बीच्या पीक विम्यांचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे, पीक कर्ज तात्काळ शेतकऱ्यांना मिळावे, शेतमजुराला हाताला काम पोटाला रेशन द्यावे, पावसाअभावी वाळून गेलेले खरीप पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, महापोर्टल पवित्र पोर्टल रद्द करा, पोलीस भरती शिक्षक भरती एमपीएससी यूपीएससीच्या जागा सरकारने वाढवाव्या यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना देण्यात आलंय. पोलीस भरतीमध्ये सरकारने जाहिरात काढली आहे, पण एका जिल्ह्यामध्ये 1-2 अशा प्रकारे काही जिल्ह्यामध्ये काहीच नाही अशा प्रकारे जागा खऱ्या अर्थानं पोलीस भरतीसाठी आलेल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची चेष्टा ज्या सरकारने केलेली आहे. खरं तर आज ही पोलिसांची हजारो पदं रिक्त असताना सुद्धा सरकार पोलीस भरतीमध्ये का कमी का पोलीस भरती काढत नाही हा आमचा सवाल आहे.